भंडाऱ्याची उधळण म्हणजे तर पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या आणि तिच्याशी नाव जोडल्या गेलेल्या मंत्र्याबाबतच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयामध्ये पुण्यातल्या वाणवडी पोलिसांचं पथक चौकशीसाठी दाखल झालंय. हे पथक नेमकं कशासाठी यवतमाळमध्ये दाखल झालंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी. बीड येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यामध्ये आत्महत्या केली आणि या आत्महत्येशी संजय राठोड यांचा संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलेला आहे. या प्रकरणी अनेक आरोप होत असताना आता पुण्यातील बाणवाडी पोलिसांचं एक पथक यवतमाळच्या या जिल्हा रुग्णालयात दाखल झालेलं आहे. या ठिकाणी संपूर्ण तपास या पथकाने केलेला आहे. शहर पोलीस ठाण्यामध्ये तशी नोंद केलेली आहे. पूजा चव्हाण किंवा पूजा अरुण राठोड या नावाने सदर तरुणीने याच जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती या पोलिसांकडे असल्यामुळं त्याबाबतचं एक पत्र अधिष्ठातांना दिलेलं आहे आणि या संपूर्ण संदर्भानं काय माहिती आता पोलिसांना मिळते आणि पुढे काय कारवाई होते या दृष्टीनं संपूर्ण राजकारणाचं लक्ष लागलेलं आहे. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. लाल मातीतली कुस्ती म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मिथुन चक्रवर्तींची भेट घेतली. मुंबईत ही भेट झाली. मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्तींच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. पश्चिम बंगाल निवडणुकीआधी भेटीमुळे ही चर्चा आता सुरू झाली आहे. कृषी पंप धारकांचा वीज पुरवठा खंडित करू नये असे आता आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलेत. आधी थकबाकी वसूल करण्यासाठी नोटीस द्यावी आणि गरज असल्यास वीज जोडण्या खंडित करा असे आदेश राऊत यांनी दिलेत. माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटेंनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय. यावेळी गोटे यांनी चक्क पोलिसांवर बोलताना त्यांची जीभ घसरलेली आहे. गेल्या 18 दिवसांपासून अनिल गोटे शिंदखेडा तालुक्यात माजी मंत्री आमदार जयकुमार यांच्या विरोधात दहशतवाद मुक्त अभियान राबवत आहेत. दरम्यान जयकुमार रावल यांच्या विरोधात छेडलेल्या अभियानात चिमठाणे गावामध्ये भाषण करताना त्यांनी पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्यासंदर्भात शिंदखेडा पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी व्ही सावंत यांच्या पार्थिवाचं आज अंत्यदर्शन घेतलं. त्यांच्या राहत्या घरी जाऊन शरद पवार यांनी दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी सावंत कुटुंबाचं सांत्वन करत श्रद्धांजली वाहिली. सावंत यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पी व्ही सावंत यांच्या निधनानं एक न्यायनिपुण आणि बुद्धिनिष्ठ व्यक्तिमत्व गमावल्याचं म्हटलं आहे. पंढरपुरात आज विठ्ठल रुक्मिणीचा राजेशाही पद्धतीनं विवाह सोहळा संपन्न झाला. माघ महिन्यातील शुद्ध पंचमीला वसंत पंचमीला ही साजरी केली जाते आणि आज हाच तो दिवस श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा म्हणून साजरा केला जातो. विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा ह्याची देही ह्याची डोळा पाहण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र यंदा कोरोनामुळे 100 लोकांनाच या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावता आली. 12 च्या सुमारास विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिकात्मक मूर्ती सभामंडपात आणण्यात आल्या आणि डोक्यावर पगडी, अंगी सोहळं, कपाळी मुंडावळ्या असा सजलेला देखणा, विठुमाऊली आणि पैठणी अलंकारानं सजलेली रुक्मिणी माता यांचं रूप अनेक जण डोळे भरून पाहत होते. मंत्रोच्चार आणि मंगलाष्टकांच्या सुमधुर आवाजात उपस्थितांनी अक्षदा वाहिल्या आणि सुंदर आणि आनंदी वातावरणात हा विवाह सोहळा पार पडला. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.